नक्कीच नानेकरचं देखील आहे खूप मोठं कार्य करतो सर राजा आणि आम्ही सर्व नेहमी सदैव तुझ्या पाठी राहू कोणतीही मदत दिग्गज खेळाडू देखील राहतील खूप मोठं कार्य करतो दोन शब्द तुझे या दोन लिजेंड विषयी सगळ्या विषय तर चंदूचं स्वागत केलं पाहिजे आपण कारण ज्या पद्धतीने पहिलीच टुर्नामेंट त्या लिजेंडच्या नावावर गेली 40 वर्ष झालं मुंबई महाराष्ट्रामध्ये टेनिस क्रिकेट खेळलं जातं तर बघितलं तर आपल्या मंचावर टेनिस क्रिकेटच्या मॅक्झिमम असतात ते पॉलिटिशियन बरोबर बोलतोय ना जे स्पॉन्सर्स पॉलिटिशियन पण जी टुर्नामेंट आपण खेळतो टेनिस क्रिकेट त्यातले लिजंड कोण आहेत लोकांपर्यंत जावं त्यासाठी मी साईड ओपन केलेली आणि उमेश मांजरेकर सरांसोबतबद्दल बोलायचं झालं तर फेसबुकवर आपण एक फोटो टाकलेला कुणी पाहिला मध्ये उमेश सर होते बाजूनी 12 प्लेयर होते बरोबर त्या फोटोसोबत एक मी मजकूर टाकलेला तो फेसबुकवरती राहिला जेव्हा ते फोटो जेव्हा व्हॉट्सअपमध्ये गेले तर लोकांना तो फोटो कळला नाही समजला नाही तसेच वरती मी लिहिलेलं आहे लेजंड इज ऑलवेज लिजंड आणि त्यानंतर मी एकूण 13 फोटो टाकलेले आणि मध्ये सरांचा फोटो होता तर लोकांना वाटलं तर ते 13 ते 13 लेजंड तसं काही नव्हतं फक्त सर लेजंड होते आणि खाली मी एक संख्या लिहिलेली सरांनी 87 मध्ये क्रिकेट सॉरी 78 मध्ये 78 मध्ये क्रिकेट स्टार्ट केलं आणि 80 मध्ये सर फॉर्ममध्ये होते आणि तुम्ही आता जे बघताय ना टेनिस क्रिकेटमध्ये शहनशहा महाराजा आता पण आपल्या इथे खेळून गेले भरपूर जण तुम्हाला वाटत तेवढंच क्रिकेटर जेव्हा सरांनी पहिली टुर्नामेंट खेळली ना जे आत्ता सध्या जेवढे फॉर्ममध्ये ना त्यांचा एकाचाही जन्म झाला नव्हता पहिली गोष्ट तेव्हापासून सर खेळत आहे आणि कृष्णा असू एनिधी ओंकार असू जावेद सरांचं माहिती आहे जावेद तर ओंकार कृष्णा त्यानंतर 3 ते 4 वर्षानंतर ते जन्मले आणि आज सर त्यांच्यासोबत खेळत आहेत भरपूर मोठी गोष्ट आहे भरपूर म्हणजे भरपूर मोठी गोष्ट आहे आणि लोकांपर्यंत पोहोचवायचं तुम्हाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये आज तुम्ही ते खेळणार तिथे तुम्ही परफॉर्मन्स केला पण जास्तीत जास्त तो परफॉर्मन्स जातो कुठे आज इथे या मंचावर लोक बसले त्या स्टेजमध्ये बसले तेवढेच त्यानंतर ते रेकॉर्ड दबले जातात आज एक लोकल प्लेअर एक लोकल टीमने आज प्रोफेशनल जे बोलतं मला माहीत आहे प्रोफेशनल ऑपरेशन काय पण एका एरियामध्ये आत्तापर्यंत हरवलं तर काही होऊ शकतं पण हे रेकॉर्ड्स मला महाराष्ट्राच्या नाही तर भारताच्या सीमेपर्यंत न्यायचे होते आणि ते टेनिस क्रिकेट .in मधून सार्थ होत आहे यापुढे तुमच्यासाठी जोपर्यंत मी आहे ते टेनिस क्रिकेट मधून तुमच्यासाठी काम करेल जय महाराष्ट्र